कृषी क्षेत्रातील बदलांचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय कृती गट नेमण्याची पंतप्रधानांची घोषणा. दुष्काळ आणि पीक विम्याचे 8,000 कोटी शेतकऱ्यांना वितरित करण्यात आल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. आणि देशातल्या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील कृषी मंत्र्यांची बैठक संपन्न. नमस्कार, कृषी वार्ता या बातमीपत्रात आपलं स्वागत. मी प्रजापती भिसे. आता पाहूयात कृषीविषयक सविस्तर वृत्त. कृषी क्षेत्रातील आमूलाग्र सुधारणेसाठी उच्चस्तरीय कृती गट नेमणे, दुष्काळ निवारणार्थ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद यंत्रणेचे निकष बदलणे या महत्वाच्या मुद्द्यांवर सर्व राज्यांचं नुकत्याच झालेल्या नीती आयोगाच्या प्रशासकीय परिषदेच्या बैठकीत एकमत झालं. राज्यांनीही आपापलं निर्यात वृद्धीचं उद्दिष्ट निश्चित करावं अशा सूचना केंद्र सरकारनं या बैठकीत केल्या. कमी पावसाच्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर पाण्याची विषम उपलब्धता लक्षात घेऊन राज्यांनी काम करावं असंही यावेळी सांगण्यात आलं. पिण्याचे पाणी साठवण्यावर तसंच सांडपाण्यावर प्रतिक्रिया करून त्याचं सिंचनासाठी वापर करण्यावर यावेळी भर देण्यात आला. कृषी क्षेत्रातील बदलांचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय कृती गट नेमण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. बाजार समित्यांशी निगडीत एपीएमसी कायद्याऐवजी कृषी उत्पन्न आणि पाळीव पशु विपणन कायदा आणणं, जीवनावश्यक कायद्यात दुरुस्तीची आवश्यकता आणि नैसर्गिक आपत्तींच्या निकषांचा फेर आढावा घेण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. राज्याला पुढे नेणारा अर्थसंकल्प विधिमंडळात मांडला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. तसंच दुष्काळ आणि पीक विम्याचे सुमारे 8,000 कोटी शेतकऱ्यांच्या वितरित करण्यात आल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शासनानं दुष्काळी मदतीचं 4,700 कोटी रुपयांचं अनुदान शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केलं असून पीक विम्यापोटी सुमारे 3,200 कोटींपैकी बहुतांश पैसे वितरित झाले आहेत. तसंच दुष्काळी भागात शासनानं पुरेशा चारा छावण्या सुरू केल्या असून जनावरांसाठीच्या अनुदानात वाढ केली, त्यांना टँकरने पाणी उपलब्ध करून दिलं अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. त्याचबरोबर पंतप्रधान किसान अनुदान योजनेअंतर्गत राज्यातील 1,20,00,000 शेतकरी अनुदानांसाठी पात्र असून त्यांचं माहितीचं अपलोड लवकरच पूर्ण करून त्यानुसार अनुदानाचे पैसे वितरित केले जातील असं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. केंद्रीय कृषी आणि किसान कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी देशातल्या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या कृषी मंत्र्यांची नुकतीच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, छोट्या आणि किरकोळ क्षेत्रात पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी निवृत्ती वेतन योजना आणि किसान क्रेडिट कार्ड योजना यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली. पात्र शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांची नोंदणी विहित कालमर्यादेत करून एप्रिल ते जुलै या कालावधीत सहाय्य निधीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावेत असं आवाहन तोमर यांनी केलं. निवृत्ती वेतन संदर्भात शेतकऱ्यांच्या देशातल्या 18 ते 40 वयोगटातल्या शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करावी तसंच गावनिहाय प्रचार करून येत्या 100 दिवसात 1 कोटी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेत सहभागी करून घ्यावं असंही तोमर यांनी सर्व कृषी मंत्र्यांना यावेळी सांगितलं. राज्यात उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान पंधरवडा नुकताच राबवण्यात आला. कृषी विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीत अधिक सुटसुटीतपणा आणि सुसूत्रता आणण्यासाठी हा पंधरवडा राबवला जातो. या माध्यमातून अत्याधुनिक शेतकरी कृषी तंत्रज्ञान आणि विभागाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जातात. या पंधरवड्यात 36,000 मेळावे घेण्यात आले असून 19,00,000 शेतकऱ्यांनी त्यामध्ये सहभाग नोंदवला. यावेळी शेतकऱ्यांना विविध कृषी योजनांविषयक मार्गदर्शन करण्यात आलं. राज्यात 12,000 शेती शाळांचं आयोजन केलं जात असून त्या माध्यमातून 3,00,000 शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं असल्याचं माजी कृषी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितलं. पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून वैयक्तिक लाभाच्या योजनेतून शेतकऱ्यांना अनुदानावर सुधारित अवजार साहित्य यांचा पुरवठा करण्यात येतो. यावर्षी या योजनेतून शेतकऱ्यांना थेट लाभ हस्तांतर धोरणानुसार कृषी अवजार खरेदीसाठी 75% अनुदान देण्यात येणार आहे. 2019-20 या वर्षासाठी कृषी विभागाला वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी
8 कोटी 8 लाख निधी उपलब्ध आहे। यातून शेतकऱ्यांना यावर्षी 13 प्रकारची अवजार साहित्यासाठी अनुदान मिळणार आहे। याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी 5 जुलैपर्यंत अर्ज सादर करावेत असं आवाहन कृषी सभापती सुजाता पवार यांनी केलं। आता पाहूयात बाजारभाव। जाणून घेऊया पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव। हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत। निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत। भेंडी किमान 1500 रुपये तर कमाल 4000 रुपये प्रति क्विंटल, गवार 2000 तर 5000, घेवडा 4000 तर 7000, मेथी 800 आणि 1500, पालक 400 आणि 600, मुळा 1000 आणि 1500, काकडी 800 आणि 2000, बीट 800 आणि 1200 तर गाजर 1000 आणि 2000। बाजारभावविषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in आणि www.msamb.com या संकेतस्थळांना भेट द्या। येत्या 2 दिवसात कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे। मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे। जाणून घेऊया राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सियसमध्ये। मुंबई 34 तर किमान 27 अंश सेल्सियस, पुणे 34 आणि 24, नागपूर 43 आणि 29, औरंगाबाद 37 आणि 24, सोलापूर 37 आणि 26 तर नाशिक कमाल 33 आणि किमान 25 अंश सेल्सियस। हवामान विषयक अधिक माहितीसाठी www.imd.gov.in आणि www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळांना भेट द्या। याचबरोबर आजच्या कृषी वार्ता संपल्या। पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये। तोपर्यंत नमस्कार।